तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुलभ व्हावे या दृष्टीने नगरसेविका अर्चना थोरात आणि माजी प्रभाग सभापती सुमन भालेराव यांच्या पाठपुराव्याने सिद्धिविनायक ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा हॉल इथं दुसरे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे। या लसीकरण केंद्राचे उद्घाटन महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी सभापती सुमन भालेराव, अर्चना थोरात, मधुकर भालेराव, चंद्रकांत थोरात, मिलिंद भालेराव आदी उपस्थित होते। यावेळी महापौर सतीश कुलकर्णी यांनी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। स्वर्गीय गणपतराव काठे यांच्या इथल्या नावाने लसीकरण केंद्र विरंगुळा केंद्र जसनगर तिथे चालू आलेलं आहे। आमच्या सहकारी नगरसेविका सौ अर्चनता थोरात आणि सौ नगरसेविका आमच्या सुमनताई यांच्या सहयोगाने विशेष याचं महत्त्वाची गोष्ट अशी आहे, 700 जवळजवळ ज्येष्ठ नागरिक या संपूर्ण परिसरात राहतात, त्याच्यामध्ये वृद्धांना लांब जायला लागू नये। आमच्या दोन्ही नगरसेविकांनी अत्यंत चांगली अशी सोय ज्येष्ठ नागरिक केली, त्यांना धन्यवाद देतो। प्रभाग क्रमांक 15 मध्ये विकास कामे करताना दुसरीकडे नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी कोरोनाच्या महामारी काळात प्रभागात सॅनिटायझर वाटप, हायपोक्लोराईड औषध फवारणी, मास्क वाटप, त्याचबरोबर शासनाचे नियम आणि प्रतिबंधक उपाय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे लोकप्रतिनिधी प्रयत्नशील असल्याचे नगरसेविका अर्चना थोरात आणि माजी सभापती नगरसेविका सुमन भालेराव व मधुकर भालेराव यांनी सांगितले। प्रभाग क्रमांक 15 हा बराच मोठा परिसर आहे। पहिलं लसीकरण केंद्र बनकर चौक येथे अटल बिहारी शाळेत चालू होतं। हे दुसरं लसीकरण केंद्र असून ज्येष्ठ नागरिकांची आणि सगळ्याच लोकांची गैरसोय होत होती आणि दोन्ही केंद्रामध्ये भरपूर अंतर असून हे दुसरं लसीकरण केंद्र इथे चालू करण्यात आलेलं आहे। सिद्धिविनायक ज्येष्ठ नागरिक यांच्या याच्यासाठी जवळजवळ 750 ते 800 ज्येष्ठ नागरिक आहे, यांना सगळ्यांना लांब पडतं किंवा तिथं खूप गर्दी होती, म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी इथं विरंगुळा हॉलसाठी लसीचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। आमच्या आवडत्या नगरसेविका सौ सुमनताई, बालराव, अर्चना थोरात यांच्या सहकार्याने व पुढाकाराने या सिद्धिविनायक ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आज लसीकरण केंद्र यांचं उद्घाटन आपले नाशिक नगरीचे प्रथम नागरिक व महापौर श्री सतीशभाऊ कुलकर्णी यांनी या ठिकाणी केलेले आहे। द्वारका परिसरामध्ये प्रभाग 15 हे दुसरं लसीकरण केंद्र या ठिकाणी चालू केलेलं आहे। पहिल्या लसीकरण केंद्रामध्ये 18 ते एकदम शेवटपर्यंत सगळं याच्यामध्ये सर्वांना तिथं अलव केल्यामुळे, परमिशन दिल्यामुळे तिथं खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी व्हायला लागलेली आहे आणि मग ज्येष्ठ नागरिकांना लाईनीत उभं राहणं परवडत नाही। गोळ्या खाणारी माणसं, म्हातारी माणसं, म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र या ठिकाणी आमच्या नगरसेविकांनी महापौरांनी त्याला परमिशन दिली आणि या ठिकाणी आज त्यांनी उद्घाटनही केलं, असं लसीकरण केंद्र विरंगुळा हॉलमध्ये चालू झालेलं आहे। महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या सहकार्याने यापूर्वी बनकर चौक इथं सुरुवातीच्या काळात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते। प्रभाग मोठा असल्याने लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी आणि मिळणाऱ्या लसीची संख्या पाहता दुसरे केंद्र सुरू करणे गरजेचे होते। त्यानुसार विरंगुळा हॉल इथं हे केंद्र सुरू झाल्याने या परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर झाली असल्याचे नागरिकांनी सांगितले। या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू होत आहे। आज आपल्या महानगरपालिकेच्या आमच्या प्रभागातल्या सुमनताई भालेराव आणि अर्चना थोरात यांनी अथक प्रयत्न करून आपल्या भागामध्ये लसीकरण केंद्र आज सुरू करण्याचा विचार करून त्यांनी भरपूर प्रयत्न करून इथे आणलेलं आहे। काठेगल्लीमध्ये अटल बिहारी शाळेमध्ये लसीकरण सुरू आहेच, परंतु तिथे 18 ते 45 वर्षाच्या लोकांना सुरू झाल्यामुळे तिथे भयंकर गर्दी होते। त्या गर्दीचा ज्येष्ठ नागरिकांना फायदा होत नाही, कारण त्यांना बरेच वेळा तात्काळ उभं राहावं लागतं आणि त्यासाठी या प्रकार नगरसेविका दोघी नगरसेविकांनी आपल्या सिद्धिविनायक ज्येष्ठ नागरिक संघाचा ऑफिस विरंगुळा हॉल येथे आजपासून
लसीकरण केंद्र सुरू केलेलं आहे, त्याचा या परिसरातल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा ही विनंती। यावेळी चंद्रकांत थोरात, मिलिंद भालेराव यांनी या लसीकरण केंद्रासाठी विशेष पाठपुरावा केला आहे। दरम्यान नारायण शिंपी, नवीन चंद्र शहा, रवींद्र कुलकर्णी, अरुण हळवे, सतीश मोरे, रघुनाथ कुलकर्णी, बाळासाहेब काठे, बापूराव घुले, हेमा काळे, विमल उन्हाळे आदींसह सिद्धिविनायक ज्येष्ठ नागरिक संघाचे सहकार्य लाभले आहे। यांच्यासाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।